उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्हा आमच्या या कुडाळच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय तेली यांचं स्वागत करतील आमचे अक्षय रेवणकर दीपक सावंत यांचं स्वागत करतील अमित भोगले याच मैदानावर एम पी एल लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सव्वीस मार्च ते दोन एप्रिल रोजी मालवण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मालवण स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने ही क्रिकेट स्पर्धा एम पी एल लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती विशाल शहा मॅन फ्रॉम नवी मुंबई तुर्बे एक टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव आहे विशाल शहा नावाप्रमाणेच मोठे फटके मारण्यामध्ये माहीर विशाल शहा नॉन स्ट्राईक वर आणि वरती आता बॅटर असेल हर्षल पांड्या हर्षल पांड्या मॅन फ्रॉम गुजरात हार्दिक पांड्या कुणाल पांड्या यांच्याच रिलेटिव्ह मधला आहे हर्षल पांड्या आणि गोलंदाजी मार्कवरती परकत शेख बरकत शेख मॅन फ्रॉम कराड म्हणजेच खूप मोठा महासंग्राम मालवणच्या या टोपीवाला आलिशान मैदानावर चालू आहे माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत कणकवली कासारडे अमोल जमदाडे सर अमोल जी क्या कहेंगे क्या हालात है आपके और मैदान के अंदर अ मोठी मॅच आहे श्यामसर अतिशय मोठा सामना आहे क्रीडा रसिकांसाठी एक मोठी पर्वणी आहे या सामन्यामध्ये तुम्हाला मोठे उलटफेर पाहायला मिळणार आहेत अपील जोरदार केले उत्साह खूप जास्त आहे कारण त्यांना माहिती आहे की ही प्राइझिंग विकेट्स आहे मात्र आमचे चाणाक्ष नजरेने नटलेले पंच प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवरती लक्ष ठेवून आहेत पंचांनी ठामपणे सांगितले की फलंदाज नाबाद आहे आणि त्यानंतर मात्र सर्व क्षेत्रक्षक आपापल्या जागेवरती जाताना आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावरती थांबली आहे अवघी एक धाव पहिल्या षडकाचा खेळ आपण पाहतोय जो अनिवार्य पावडपेचं षडक मैदानाच्या हातमध्ये रंगलंय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज, गोलंदाज बरकत शेख ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली दुसऱ्या चेंडूवरती शून्य धावा आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील डॉट चेंडू आला आहे वाईट बॉल आहे पंचांचे दोन्ही समांतर आहेत चेंडू अवांतर आहे तिसऱ्या पंचांची मदत घेत तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेत आहेत तोपर्यंत एक कमेंट वाचूया महेश कदम सरांनी कमेंट केली आहे सुंदर कमेंट आहे उदयनमुख गोलंदाज रोहन खरात याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत भविष्यात तो आमच्या प्लेबॉईज संघाचे गोलंदाज उमेश मांद्रेकर यांनी जसं नाव क्रिकेटमध्ये कमावलं तसं देखील तू आपलं नाव कमाव महेश कदमजी थँक्यू सो मच रोहन खरात तुझ्यासाठी ही कमेंट होते वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय अतिरिक्त धाव या ठिकाणी जाईल धावा युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत इतक्या रात्री जोडले गेलेत कारण ते क्रिकेटचे जाणकार आहेत क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषकाच्या माध्यमातून ते आमच्यासोबत जोडले गेलेत आणि हे सगळ्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आमच्या या भगवा चषकामध्ये दोन हजार तेवीसच्या रणसंग्रामामध्ये कॉमेंट्री बॉक्समधनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कारण तुम्ही इतक्या रात्री या क्रिकेटच्या सामन्यांचा सा आपण आनंद घेतात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे बरकत शेखचा पुढचा चेंडू ऑफ साईड ऑप्शन चेंडूला टाकले आकुट्यापर्यंत चेंडू होता आणि या चेंडूला पाठवलं डीप कॉर पॉट बॉंडिल बाहेर सर्तीचे प्रयत्न आणि अखेरच्या क्षणी चेंडू आणि शेतरक्षक मधली शर्यत ही चेंडूने जिंकली आहे चेंडू लाईनच्या बाहेर गेलाय डीप कोर पॉइंट सीमारशा पलीकडे आलाय संजीवनी चौकार डावकुरे फलंदाज हर्षल पांड्याच्या बॅटमधन क्या बात आहे खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार केला गेला आणि पॉइंट आणि कवरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी बरकतचा समाचार घेतला होता पण एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा असं काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय बरकतने कम बॅक केलंय एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पेश केला धाव संख्या आहे सहा धावा पहिले षटक प्रगती पथावर आहे गोलंदाजी मार्ग वरती आहे बरकत शेख मॅन फ्रॉम कराड आणि त्याच्यासमोर बॅटर असेल मॅन फ्रॉम गुजरात हर्षल पांड्या पुन्हा एकदा ऑपस्टमच्या बराच बाहेरचा चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत म्हणजे अवांतर धाव या ठिकाणी मध्ये ॲड केले जाईल अमोल नक्कीच सर आमच्या या स्पर्धेसाठी कुणाल पाटील कमेंट्स करत आहेत की खूप चांगले ह्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद कुणाल पाटील आपले मनापासून आभार आहेत त्यानंतर मालवणी लाईफ यांच्या माध्यमातून देखील सुंदर नियोजन आणि उत्तम समालोचन याच्यासाठी शुभेच्छा आल्या आहेत त्यांचं देखील कौतुक आहे सगळे आमचे जे लाडके प्रेक्षक आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत या भगवा चषकाच्या निमित्तानं आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अर्थातच भगवा चषकाच्या सगळ्या आयोजन कमिटीचं कौतुक आहे कारण इतक्या सुंदर अशा मैदानावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मोठी क्रिकेट स्पर्धा आपण आयोजित केल्यात आणि मालवणवासियांना पर्यायनं सिंधुदुर्गवासियांना आणि पर्यायानं अखंड महाराष्ट्रातल्या क्रीडाप्रेमींना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खुश केलात धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतो आहे पहिल्या षटकाचा खेळ थांबला आहे धावसंख्या धाव फलकावरती आहे नऊ धावा बिनबाद नऊ अशी सावध किंबहुना आश्वासक सुरुवात पाहायला मिळाली आहे उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघाच्या बाजूनं तर श्यामसर उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला तर या संघाचे संघ मालक आहेत उमेश जी वायंगणकर ते पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत आणि नुसते बांधकाम व्यावसायिक नाही तर ते उत्कृष्ट इंजिनियर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठमोठी घरं मंदिरं त्यांच्या माध्यमातून बांधली जात आहेत आणि नक्कीच त्यांना खूप मागणी आहे म्हणजे ज्यांना ज्यांना एक तुमचं स्वप्नातलं घर बांधायचं असेल मंदिर बांधायचं असेल त्यांनी संकोचपणे अगदी विश्वासाने उमेशी वांगणकर यांच्याकडे आपण संपर्क करा नक्कीच तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि क्रिकेटवरती त्यांचं अथोनात प्रेम आहे सगळ्या स्पर्धांमध्ये उमेशजी वायंगणकर यांच्या मालकीचा संघ म्हणजे उमेश, उमेश इलेव्हन हुमरट या नावाने आपल्याला पाहायला मिळतो त्यांचं देखील कौतुक आहे दुसऱ्या बाजूला रणझुं जर क्रिकेट संघाचा विचार केला तर सिंधुदुर्ग के जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या संघाने दबदबा निर्माण केला कित्येक वर्ष किरण खतकरच्या नेतृत्वाखाली असू देत अविता श्रायकरच्या नेतृत्वाखाली असू देत रणजुंजार वैवाळी क्रिकेट संघाचं देखील कौतुक आहे त्यामध्ये संजयजी चव्हाण साहेबांचं आम्ही खूप कौतुक करतो त्याने जी परंपरा आहे म्हणजे त्यांच्या वडिलांनी जी परंपरा कायम ठेवली होती तीच परंपरा या ठिकाणी संजयजी चव्हाण साहेबांनी म्हणजे सखारा मानना सुरुवातीला आपण पाहतो सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये सखारा मानना यांनी या ठिकाणी स श्यामसर मोठमोठे क्रिकेटचे खेळाडू आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखवले आणि या सगळ्या खेळाडूंना एकत्रित करून एक चांगला संघ मोठमोठ्या मोड़ क्रिकेट स्पर्धेने उतरवला तीच परंपरा संजयजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण आतला पाहतोय लहुसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल तेरा धावा एक आकर्षक फटका देखील पाहायला मिळाला फलंदाजच्या बॅटमधनं आतिश जाधव यांच्याकडून देखील खूप चांगली कमेंट येत आहे खूप चांगलं आयोजन खूप चांगलं नियोजन मंडळाच्या वतीनं आणि त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत आम्ही ज्याने या आयोजनाची खूप कौतुक केलेलं आहे थँक्यू सो मच आतिश जाधव सर रिव्हर ताईपणा विशाल शाह कडून पाहायला मिळाला पण त्यानंतर चांगली फेकी चांगलं शेतरक्षण चांगलं कम बॅक सगळं काही मैदानामध्ये सुंदर घडताना पाहायला मिळतंय एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत लेग इशारा खूप चांगलं डिसिजन देखील पंचांचं मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि खूप चांगला खेळ मैदानामध्ये मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला धावसंख्या चौदा धावा बिनबाद चौदा धावा विशाल शहा आणि हर्षल पांड्या यांची जोडी मैदानामध्ये जमलेली दिसते अमोल नक्कीच सॅमसर सुंदर क्रिकेटचा सा सामना आपण पाहतोय या ठिकाणी एक कमेंट देखील आपल्याला पाहायला मिळले सीद आचरेकर यांच्या माध्यमातून श्यामसरांची हिंदी अमोल प्रदीप नानांची मराठी आणि बादलची मालवणी कॉमेंट्री प्रत्येकाचा एक वेगळा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचं देखील कौतुक आहे जाऊयात मॅचकडे अमोल भोसलेच्या हातामध्ये चेंडू आहे षटक तो हाताळतो षटक क्रमांक दुसरं व्यक्तिगत कुठ्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक रणझुंजार झुंजार क्रिकेट संघाच्या बाजूने आणि त्याच्या समोर फलंदाज आहे रिवर्सचा डेम करण्याचा पवित्रा यावेळीला स्ट्रायकिंग इंडच्या बॅटरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हर्षल पांड्या बाईचा सिग्नल आहे आणि एका अतिरिक्त धावानी धाव संख्या पुढे सरकली आहे ती सोळा धावांवर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला याच मैदानावरती ढिंगोंग पुण्याचे सर्व खेळाडू खेळताना दिसतील एजाज खुरेशी कृष्णा सात पुतेसर पवन केतन मात्रे योगेश पेनकर बेळगाव एक्सप्रेस रबानी भूषणजी गावडे यांच्या माध्यमातून देखील कमेंट आली आहे टेनिस क्रिकेट लाईव्ह खूप सुंदर आपल्याला पाहायला आहे आणि चांगलं कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते त्यांचं देखील कौतुक आहे सगळे आमचे कॅमेरामॅन्स जे आहेत त्यांचं कौतुक आहे भूषणजी गावडे आपलं कौतुक आहे मैद्राच्या दिशेने विशाल शहा आणि जमलेली जुळलेली रुळलेली जोडी यावेळी फुटली जाते धाऊबाच्या स्वरूपामध्ये आपली किमती बहाल विकेट केली जाते है। ती अर्थातच फलंदाज हर्षल पांड्याच्या माध्यमातून हर्षलला जावं लागते तंबू लांबोर ओमकार कुत्रेकर यांनी व्यासपीठावर यायचंय संचित व्यासपीठावर यायचंय अमोल खरोखरच हे मॅच खूपच रंगतदार होईल शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल कारण दोन्ही संघामध्ये खूप चांगले दर्जेदार खेळाडू आहेत आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्याने केलेला आहे आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा मैदानामध्ये चालू आहे जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल एकीकडे आहे रणझुंजार वैभववाडीचा संघ तर दुसरीकडे आहे उमेश इलेवन होमरेटचा संघ दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स मधून खूप खूप शुभेच्छा आहेत या मॅच साठी धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय सोळा धावा यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत बबलू परब जोडले गेले त्यांनी देखील विन्सम वागदे क्रीडा मंडळाच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याय सुंदर आयोजन केलंय या क्रिकेट स्पर्धेचं खूप सारे चांगले कमेंट्स येत आहेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उत्साहवर्धक अपील पाहायला मिळालंय मात्र पंचांनी साप नकार दिलाय लेखबाईचा सिग्नल आलाय आणि विशाल शाह थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असू शकेल कारण विशाल शाहकडे मोठे फटके आहेत इतक्या लांबून तो या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे आणि नक्कीच त्याचा दर्जेदार खेळ हा तमाम क्रीडार्सिकांना अनुभवायला मिळणार आहे आतापर्यंत एक चौकार विशाल शहाच्या बॅटमधनं आपण पाहिलाय आहे दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग येईल फलंदाज सज्ज होणार आहे ओमकार त्याच्याकडे क्षमता आहे मात्र ओमकार समोर मोठं आव्हान घेऊन अमोल भोसले गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला आहे अमोलकडे देखील गुणवत्ता आहे या मॅच मध्ये तो सिद्ध करायची आहे अमोल बोसले आमच्या कॉमेडी कक्षाचा एनकंड तयार आहे आपण पाहतोय उद्धव ठाकरे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक दोन हजार तेवीस चा क्रिकेटचा रणसंग्राम लकलक त्या चमचमत्या ट्रॉफीचा कोण होणार आहे हकदार याची निश्चिती बरोबर एकोणीस तारीखला तुम्हाला याच मैदानावरती होणार आहे धावसंख्येमध्ये बदल झालाय धावसंख्या पोहोचली आहे विराट कोहलीच्या जर्शी क्रमांकावरती अठरा अर्थातच अठरा धावांवरती अठरा धावा षटक क्रमांक संपलाय दुसरं आणि दोन षटकांच्या सांगते एकेरीस प्रथम फलंदाजी करत असताना उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघाचा धावफलक फलक आहे अठरा धावा न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय ओंकार पोकळे मॅन फ्रॉम वाघोली पुणे बराच दुरून प्रवास करून आलेला आहे हा देखील एक खेळाडू मैदानामध्ये आणि याच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे म्हणजे एकीकडे आहे विशाल शहा आणि तर दुसरीकडे आहे ओंकार पोकळे म्हणजे एकीकडे एक आड तर दुसरीकडे विहीर अशी बॉलरांची परिस्थिती आहे एक तरफ आहे खाई और दुसरी तरफ आहे खुदाई नक्कीच सर परेश जी गावडे यांची कमेंट आली आहे रात्री एक वाजता देखील आपला तितकाच उत्साह पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक आहे बाईज यावेळेला बॅट्समन चॉईस पॉवर पेचा सिग्नल आहे आणि संख्या आपण स्कोअर बोर्डवरती पाहतोय अठरा धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी ती आमच्या कॉमेट्री कलेक्शनच्या एंडकडनं निजी कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या माध्यमातलं तिसरं षटक षटक क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला गोलंदाच्या स्क्रीनवरती दिसतोय तो बरकत शेख आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय श्यामसर आपण पाहतोय फ्लाय स्लीपमध्ये बबलू चव्हाण आहे फ्लायस्लिपला क्षेत्रक्षण करतो या मॅचच्या निमित्तानं तो मैदानामध्ये दाखल झाला आहे अगोदर आपण पाहतो तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होता आणि बबलू चव्हाण जो आहे तो निश्चितपणाने आपले संजय चव्हाण साहेब आहेत यांचा सुपुत्र आणि मेडबावच्या मैदानावरती बबलूने काय आपला अफलातून बॅटिंग केली होती एक जबरदस्त बॅटिंग बबलूची आपण त्या ठिकाणी पाहिली होती षटकार चौकारांची बरसात बबलू चव्हाणने मेडबावच्या ग्रीन पार्क मैदानावरती केली होते रामेश्वर प्रतिष्ठान कडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत सन्माननीय भाईजी नरे सन्माननीय शैलेशजी लोके यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत थँक्यू भाईजी नरे थँक्यू सन्माननीय शैलेशजी लोके सर श्याम सर अजून एक कमेंट आली आहे कोकण दर्शन यांच्या माध्यमातून की अशा पद्धतीच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित झाल्या पाहिजेत आणि तरच आपल्याला दर्शन बांदेकर सारखे कोहिनूर हिरू हिरे आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणजे दर्शन बांदेकर सारखे जर खेळाडू घडायचे असतील तर निश्चितपणे अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन झालं पाहिजे असे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी कळवत आहेत कोकण दर्शन यांच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक आहे दाऊसंख्य धाव आपण पाहतोय वीस दबा तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपदावरती क्वार्टर फायनलचा ता सामना चालू आहे या सामन्यातील विजेता संघ थेट जाणाऱ्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये उमेश इलेव्हन हुमरड क्रिकेट संघ प्रथम करतोय फलंदाजी आणि रण झुंजार वैभवड क्रिकेट संघ करतोय या मॅचमध्ये प्रथम ता शेतरक्षण विरू भुस भिसळे दादा भालेकर यांच्याकडून देखील खूप चांगल्या कमेंट येत आहेत खूप चांगली कॉमेंट्री आपण करतात थँक्यू सो मच विरू भिसळे आणि दत्ता भालेकर थँक्यू सो मच सीध आचरेकर आपकी क्या बात बात मैं आपके साथ क्या बात अभी रात का वक्त है बाद में बात करेंगे चलते है मैदान के अंदर क्या हाल -चाल चल रहा है नक्कीच श्याम सर आपल्यासाठी देखील एक कमेंट आली आहे वीरू बिस्ले यांची श्याम सर टॉप ऑफ द वर्ल्ड कॉमेंटेटर अशी त्यांची कमेंट आली आहे धन्यवाद त्यांचे देखील आभार आहेत गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सजे झाला परकत शेख पहिला चेंडू निर्धाव टाकलाय दुसऱ्या चेंडूवरती दोन धाव खर्च केले तिसऱ्या चेंडूवरती आली एक धाव रिव्हर्स साम केलाय रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले क्षेत्रक्षक दूर आहे आणि हा चेंडू भूर जाला है, चार धावांसाठी धाव संख्या पोचेल ट्वेंटी वन एकवीस धावांवरती माप करा ट्वेंटी फाईव्ह पंचवीस धावांवरती स्विफ्ट अस्त्राचा वापर केला होता आणि त्यामध्ये सक्सेस झाला स्विफ्टचा फटका म्हणजे उडी तो तितली और डुबी तो मछली अशा पद्धतीचा फट भट, फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा तो विशाल शहाचा आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल झाला चेंडूला सीमारेषीच्या बाहेर पाठवलं आणि धावसंख्या पोचली ट्वेंटी फाईव्ह लॉस ऑफ वन विकेट आमचे मालवणी माणूस यांच्या माध्यमातून मध्ये मध्ये डी जेची साथ जर असली तर अजून खूप मजा येईल अशी कमेंट्स करत आहेत यश परब आहेत सुंदर कॉमेंट्री सर बेस्ट विशेष फॉर ओसरगाव यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या आहेत सगळ्यांचे आभार आहेत खरं तर खूप सारे कमेंट्स आले आहेत मात्र सगळ्यांचे कमेंट्स वाचणं थोडंसं अवघड झालं तर देखील जसा जसा वेळ मिळणार आहे तशा प्रत्येकाच्या कमेंट्स या ठिकाणी आम्ही वाचण्याचा प्रयत्न करणार आहे मी समलोचक अमोल जमदड्याने माझ्यासोबत श्याम वॉकर सर आपल्यासोबत जोडले जात आहेत उमेश इलेव्हन हुमराठ क्रिकेट संघ या मॅचमध्ये बॅटिंग करतोय तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे धाऊसंख्या दहा फलकावरती आहे पंचवीस धावा आणि अमोल सर उद्याच्या दिवसामध्ये एक मराठीचा मोठा आवाज आपल्या भारत देशामध्ये नाही तर आऊट ऑफ इंडिया म्हणजे दुबई कतार या ठिकाणी जाऊन देखील कॉमेंट्री केलेले चंदू शेटिये सर उद्याच्या दिवसापासून आमच्यासोबत जोडले जाणार आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्या सकाळी ते ट्रेनमध्ये ट्रेन, ट्रेन पकडतील आणि दुपारपर्यंत या ठिकाणी हजर होतील म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील त्यांचं देखील भगवा चषक दोन हजार तेवीस मध्ये स्वागत आहे चंदू शेटिये सरांचं उद्याशी उद्या, उद्या खूप कमाल धमाल मजा तर आहे मैदानावरती तारे सितारे देखील असतील त्याचप्रमाणे कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील चंद्रकांत शेटिये सर हे देखील असतील महेश कदम यांचे देखील कमेंट्स आले आहेत महेश श्याम वक्कर एकदा होऊन जाऊ दे श्याम अमोल प्रदीप तुम्ही श्रीदेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुमधूर कुणाल जाते अशी त्यांची कमेंट आली आहे त्यांचे देखील आभार आहेत तीन षटकांचा खेळ संपलाय बरकत शेकने तीन षटकांमधली दोन षटकं टाकली आहेत आणि एक षटक आपल्याला पाहायला मिळालं अमोल बसलेचं आघाडीच्या पहिल्या सत्रामधील तीन षटकांचा खेळ संपलाय आणि उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये एका गड्याच्या मोबदल्या धावसंख्या धाव फलकावरती झळकवतोय सव्वीस धावा येणाऱ्या बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे येणाऱ्या बारा चेंडूमध्ये हल्ला चढवायचा आहे जर का विचार केला तर या मॅचमध्ये उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघाला धावांची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईंची आवश्यकता असते त्या पद्धतीने उमेश इलेव्हन हुमरठ क्रिकेट संघाला धावांची आवश्यकता आहे आणि एकमेव जमेची बाजू उमेश इलेव्हन हुमरठ क्रिकेट संघासाठी विशाल शहा अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय ओंकार पोकळेची त्याला सुरेख अशी साथ मिळाली आहे बाद झालेला फलंदाज हर्षद पांड्या ज्याने सहा धावांचं योगदान दिलं आणि फल पहिल्या गड्याच्या रूपाने तो तंबूच्या परतला परतलाय अजून खूप खोलवरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती वरती आशिदोष अंबोदकर मॅन फॉर्म कोल्हापूरचा गोलंदाज तयार आहे त्याच्या समोर बॅटर विशाल शाह सचिन लाड भी मॅच देख रे सचिन लाड आपका भी स्वागत है कॉमेंट्री बॉक्स मे बडी प्रतियोगिता है भगवा चषका दो हजार तेईस उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी बडी प्रतियोगिता और बड़ी प्रतियोगिता में आप सभी तमाम दर्शकों का फिर एक बार रात के वक्त पर स्वागत है तैयार है आशुतोष खराब चेंडू आहे ऑफ स्टिकच्या बराजसा बाहेर आणि खराब चेंडूवरती अक्षरशः तुडून पडलाय विशाल शाह चेंडूला पाठवले कोर पॉइंट बाउंड्री लाइनच्या बाहेर आलाय संजीवनी चौकार विशाल शाहच्या बॅटमधून 90 वे डाव फलकावरती परावर्तित झाली आहे 32 थर्टी टू रन्स लॉस ऑफ वन विकेट्स चौथ्या षटकाचा खेळ मैदान आत मध्ये रंगलाय आमचे एक क्रिकेट व्हीले आमचे प्रेक्षक आहेत ते देखील YouTube च्या माध्यमातून आमच्या जोडले गेलेत निश्चितपणे त्यांच्या देखील कमेंट्स आम्ही वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण खूप सारे कमेंट्स येतात जसे अशा कमेंट्स येतात तसे तसे सगळे कमेंट्स साळगावकर जी इनकी ओर से भी ढेर सारी शुभकामनाएं कमेंट्री के लिए और आयोजन के लिए थैंक यू सो मच साळगावकर जी ढेर सारी शुभकामनाएं आप भेज रहे इस प्रतियोगिता के लिए और इसका पूरा श्रेय जाता है हमारे हरि खुबरीकर जी हो मंदार केणे जी हो मंदार ओरसकर जी हो सिद्धेश मांजरेकर हो ये सभी उनके साथियों को और साथ ही साथ अन्वय प्रभु इनकी बदौलत बड़ा बड़ा। ये बड़ी प्रतियोगिता मालवण के इस बेहतरीन खूबसूरत मैदान के ऊपर जारी विशाल शाह नवी मुंबई घंसोली खेड है निश्चितपणे एक चांगली दर्जेदार फलंदाजी मी सुरुवातीला सांगितलं की विशाल शाह नावाप्रमाणे विशाल फलंदाजी करणार आहे नवी मुंबईचा हा कोहिनी हिरा आहे या मॅच मध्ये लढताना पाहायला मिळालाय बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे त्याने आतापर्यंत खिंड लढवली आहे मैदानाच्या आतमध्ये षटक चालू आहे अशी दोष च कोल्हापूरचा हा देखील एक का स्टारकास्ट खेळाडू दावसंख्य कोल्हापूर छत्तीस दवा कोल्हापूर एक्सप्रेस आशिदोष सज्ज झालाय एपीएल मध्ये खूप चांगली फलंदाजी यावेळेला फ्लाईट दिली आहे आणि या फ्लाईट चेंडून वातावरण टाईट केलंय अशी जोशी ही खासियत आहे आणि निश्चितपणे आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारत असताना विशाल शहा थोडासा या या चेंडूवरती संघर्ष करताना पाहायला मिळाला कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असू शकेल विशाल शहाच्या बॅटमधनं मोठ्या धाव्यांची अपेक्षा आहे उमेश इलेव्हन हुमरटला आणि दुसऱ्या बाजूने रणझुंजार वैभवणी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडनं त्यांच्या सपोर्ट अपेक्षा आहे ऑप्टमच्या बरासा बाहेर चेंडू टाकला होता या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा मोह आवडता आला नाही आहे फलंदाज विशाल आला मात्र तरी देखील निघणार आहे या चेंडूवरती एक धाव शॉर्ट्स कवरला चेंडूला रोखलं गेलंय आणि धावसंख्या परावर्ती झाली आहे सदोतीस धावा चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे पाच षटकांची ही लढत आहे आणि यानंतर मात्र एक षटक बाकी असणार आहे त्यामुळे या षटकामध्ये हल्ला करणं खूप गरजेचं आहे प्रमोदजी कांबळी यांच्या माध्यमातून देखील खूप सुंदर अशी कमेंट आली आहे त्यांचं देखील कौतुक आहे आमचे सगळे च्या माध्यमातून आमचे प्रेक्षक आमच्या सोबत इतक्या रात्री देखील जोडले गेलेत सगळ्यांच्या कमेंट्स वाचणं थोडंसं अवघड झालंय मात्र जसं असं आमचा मॅच मधून कमेंट से एक एक है। आई काश्मीरचे मॅच देखरा साऊथ अमेरिकेवरून देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील कौतुक आहे आशुदोष आंबेडकर तयार आहे आमच्या बॉक्स बॉक्सच्या एंड करून त्याच्या समोर बॅटर नवी मुंबईचा कोहिनूर हिरा तयार आहे या यावेळी चेंडूची वाट बघितली येऊ दिलं शरीरापर्यंत चेंडूला कार्पेटचा फटका जमिनीची मदत घेतली आहे या फडक्यासाठी आणि एकेरी धावीने धावू संख्या बदलली आहे एकोणचाळीस धावा प्रारंभीच्या आघाडीच्या पहिल्या सत्रामधील चार षटकांचा खेळ संपलाय श्यामसर आणि प्रथम फलंदाजी करत असताना उमेश इलेव्हन हुमरड क्रिकेट संघाचा धाव फलक आहे एकोणचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात मैं पाकिस्तानचे मॅच देख रहा हूं या बात आहे निलेश बानेवलीकर आपका भी स्वागत आहे इंडिया में साळगावकर धनेश लोगस यांची देखील चांगली कमेंट्स आली आहे त्यांचे देखील कौतुक आहे महेश्वर मुलीक यांची देखील कमेंट्स आली आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय सगळे जे आमचे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत विकास जी कदम आहेत त्यांनी देखील खूप चांगली कमेंट्स केली आहे ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत सगळ्यांचं कौतुक आहे सगळ्यांचं कौतुक आहे भगवा चषक दोन हजार तेवीस चा आपण आनंद घेतोय सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक दोन हजार तेवीस चा क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय चार षटकात धाव संख्या धाव आहे एकोणचाळीस येणाऱ्या पहिल्या सत्रातील अखेरचं षटक टाकण्यासाठी अनिकेत तयार आहे यावेळेला स्लॉट मध्ये आलाय चेंडू विशाल शहाने या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून एक गगनचुंबी षटकार धावसंख्या झपाट्यानं वाढताना दिसते फोर्टी फाईव्ह पंचेचाळीस धावा षटक क्रमांक आहे आणि शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्ग वरती अनिकेत माने मॅन ऑफ द सिरीज अमोल बरोबर ना विशाल शहा काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये नॉट आउट ट्वेंटी सेवन सत्तावीस धावांवरती बहारदार खेळी विशाल शहाची या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच श्यामसर एक सुंदर कमेंट आली आहे तेजस लुडबे यांची कितीही आली संकटे तरी झुंज आम्ही देत राहणार आम्ही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचा भगवा असाच पुढे नेत राहणार त्यांचं देखील कौतुक आहे बोलंदाची मार्कवरती कमेंट टाळ्या देखील वाजल्या मान्यवर कक्षांमध्ये क्या बात आहे नाव घ्या त्यांचं तेजस लुडबे यांची कमेंट्स आली आहे मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो कितीही आली संकटे तरी झुंज आम्ही देत राहणार आणि आम्ही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचा भगवा असाच पुढे नेत राहणार जय हिंद जय जाही महाराष्ट्र अशी त्यांची कमेंट आली आहे तेजसजी लुडबे यांचं भगवा चषकाच्या निमित्तानं आम्ही कौतुक करतोय आभार मानतोय मैत्राच्या आतमध्ये सामना खूप अडीतडीचा सा आहे अचूक फेकी केली आहे आणि ज्या ज्या वेळेला अचूक फेकी केली जाते त्या त्या वेळेला काही ना काहीतरी चित्र विचित्र मैद्राच्या हातमध्ये घडत असतं यावेळेला काय घडणार आहे अनिकेत माने गोलंदाजी मार्ग वरती आहे पंचांकडे अपील आहे आतापर्यंत पळून पूर्ण केल्या गेल्या के तीन धावा आणि चौथ्या धाव्या साडी या ठिकाणी धावबाज झालाय फलंदाज ओंकार पोकळे धाव संख्या धाव फलक वरती आपण पाहतोय अठ्ठेचाळीस धावा अठ्ठेचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात पाचव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे न्यू बायटर मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय अनुराग सन्माननीय बाळू गावडे ग्रामपंचायत सदस्य विर्ले यांच्याकडून भगवा चषक दोन हजार तेवीस साठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद बाळू गावडे तुमचे देखील मनपूर्वक आभारी आहोत चांगलं आयोजन चांगलं नियोजन याबद्दलच्या भरपूर कमेंट येत आहेत त्यामधल्या काही आम्ही वाचून दाखवत आहेत बऱ्याच कमेंट येत आहेत त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत एवढा रात्रीचा वेळ आहे तरी देखील येथे हजारो प्रेक्षक बसून मॅच बघतायत तसेच घर बसल्या देखील हजारो प्रेक्षक ही मॅच पाहत आहेत आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे भगवा चषक दोन हजार तेवीसच्या सर्व आयोजकांसाठी नक्कीच सर खूप सारे कमेंट्स आमच्यापर्यंत येते काश्मीर वरून देखील मॅच बघितली जाते उदय गोपाळ निरुकेकर यांच्या माध्यमातून त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत सगळ्यांचं कौतुक आहे दक्षिण अमेरिकेमधून एक आमचे प्रेक्षक आदिल येते सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील कौतुक आहे धावसंख्या दावल करते आपण पाहतोय अठ्ठेचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या सत्रामधील अखेरच्या षटकाचा खेळ सुरू आहे अडिकित माने गोलंदाजी मार्कवरती तयार आहे आणि स्ट्रायकिंग स्ट्राईकिंग नवी मुंबईचा कोहिनूर हिरा विशाल शहा या चेंडूवरती उत्तर नाहीये विशाल शाहकडे चेंडू आलाय डॉट आणि एक विकेट देखील के बहाल केली गेली आहे धाऊबाच्या स्वरूपामध्ये धावसंख्या संख्या आता मात्र थांबणार आहे कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या खेळानंतर दाऊस रनआउट झाला या ठिकाणी फलंदाज अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे धाऊसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय हो अठ्ठेचाळीस धावा अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे येणाऱ्या दोन चेंडू मध्ये दुसरा मोठा फटका खेळावा लागणार आहे उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघाचा विचार केला तर या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे रण झुंजार वैभवडे क्रिकेट संघाचा विचार केला तर या संघाकडे फलंदाजी चांगली आहे म्हणजे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगणार आहे त्यामुळे या सामन्याला कोणीही गमावू नका आपने ये मॅच नहीं देखा तो आपने क्या देखा अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलंय त्याबद्दल खूप साऱ्या कमेंट्स आलेत शशांक बनसोडे यांच्या माध्यमातून कमेंट्स आली आहे उद्धव बाळासाहेब गट चाकण राजगुर नगर भगव्या शुभेच्छा भगव्याच्या शिकायला आलेल्या आहेत त्यांचं देखील कौतुक आहे गोलंदाज या अनिकेत माने चेंडू यावेळी अपील केले गेलाय आणि नेमका मधल्या समोर सापडलाय अनुराग मोहिते लेग बिफोर एल बी डब्ल्यू फलंदाजबाद अनिकेत मोहितेला जावं लागतंय तंबूच्या आश्र्याला गोल्डन डक चा शिकार शून्य धावांची बॅग डोक्यावरती घेऊन आपला भोपळाही न फोडता अनुराग मोहिते तंबूच्या आश्र्याला परतलाय येथून महेश्वर मुळीक यांची कमेंट्स आली आहे त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या त्यांचं देखील कौतुक आहे योगेश जी धुरी यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत युवासेना तालुका प्रमुख कुडाळ यांच्यामध्ये माध्यमातून शुभेच्छा आल्या त्यांचं देखील कौतुक आहे मनोज परब यांच्याकडून देखील अमोल शुभेच्छा येत आहेत खूप चांगलं आयोजन मनोज परब मॅन फ्रॉम मुंबई थँक्यू सो मच मनोज परब सर तुमचं देखील मनपूर्वक आभारी आहे या आयोजन नियोजनाची जे आपण कौतुक करतात एक शाबासकीची थाप तुम्ही आमच्या पाठीवर सर्वजण मारतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत बॅकफुट वरती जाऊन हवेत चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कवरला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही आहे आणि बॅटरला मात्र माघारी यावं लागेल अजून एक हादरा बसतोय संदेश पार्टे गोल्डन डेकचा शिकार झालाय आणि धावसंख्या मात्र अठ्ठेचाळीस धावा पाच षटकाच्या समाप्तीनंतर आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती फोर्टी नाईन एकोणपन्नास धावांची तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी एकोणपन्नास धावांची गरज ही रणझुंजार वैभववाडी संघाला आणि अठ्ठेचाळीस धावांवर शेवटचे चार गडी बाद झाले अमोल म्हणजे खेळ कुठच्या कुठे जाऊन थांबला बघ अठ्ठेचाळीस वरती जी गाडी अडकली ती शेवटपर्यंत अडकूनच राहिली अठ्ठेचाळीस वरती चार घडी बाद झाले हा खेळच असा आहे जो से भरा हुआ है गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल है ये क्रिकेट और इसलिए तो ये सभी दर्शक दीवाने हैं है तो आगे की कहानी प्रदीप देऊलकर और नाना नाईक की जुबानी मैं शाम वाक्कर और मेरे साथ अमोल आप सभी लोगों की आज के दिन के लिए इजाजत लेते हैं कल मिलेंगे फिर एक बार आपके साथ मालवण के वाला बोर्डिंग मैदान के ऊपर गुड नाइट खैर धन्यवाद श्याम सर विजयासाठी आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते ती एकोणपन्नास धावांची अठ्ठेचाळीस धावा प्रथम फलंदाजी करताना बनवलेत पाच षटकामध्ये उमेश इलेव्हन हुमराट क्रिकेट संघाने या ठिकाणी पर्नवाईन मित्रमंडळ मालवण यांच्याकडून देखील भगव्या चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात सूरज खवणेकर सिद्धेश बागवे दीपक तांडेल प्रथमेश मालणकर त्यांचं देखील कौतुक आहे सूरज खवणेकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात सगळ्यांचं कौतुक आहे खरं तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत मात्र सगळ्यांचे कमेंट्स वाचणं थोडंसं अवघड झालं आहे प्रथमेजी सामंत यांची देखील कमेंट्स आली आहे अनिकेत तोडणकर यांची कमेंट्स आली आहे त्यांचं देखील कौतुक आहे सगळ्यांचे कमेंट्स उद्याच्या दिवसामध्ये नक्की वाचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होणार आहे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आमचे सहकारी समालोचक प्रदीप देऊलकर आणि नाना ना नाईक यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येणार आहे तोपर्यंत मी अमोल जमदाडे आणि आमचे सहकारी समालोचक श्यामजी वाकर या सामन्यातनं आणि आजच्या दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या या तिसऱ्या रजनीबंद आपली सगळ्यांची आम्ही रजा घेतोय धन्यवाद हॅलो जे प्रेक्षक आहेत त्यांनी ज्या डगआउट मधल्या खुर्च्या घेतल्या आहेत त्यांनी कृपया प्लेअरसाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्यांच्या त्यांना द्यायच्या आहेत सर्व प्रेक्षक आहेत त्यांनी खेळाडूंना पूर्ती एवढ्या खुर्च्या त्यांना द्यायच्या आहेत जरा विनंतीला मान द्या धन्यवाद अमोल जमदाडे धन्यवाद श्यामजी वाकर नमस्कार बोर्डिंग मैदानावरना या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्व माय बाप तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मी प्रदीप देऊलकर चेंडू एकोणपन्नास धावा हे विजयाचं समीकरण आणि विजयाचं समीकरण गाठायचं असेल तर एका बाजूने मॅरेथॉन खेळी साकारावी लागेल रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला सलामीची विनीची जोडी मैदानात प्रवेश करते अमर भोसले मॅन फ्रॉम रत्नागिरी आणि नॉन फलंदाज वरती मिळतोय पहिलं पहिले षटक सनी कसबे पंचंच्या डाव्यासाईने राईट ऑफ ओव्हर विकेट पहिला चेंडू शॉर्ट पदेचा चेंडू डीप पॉईंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास चेंडू बघतो ना बघतो तो सीमा रेषा पार होतोय चार धावांसाठी ना, ना, ना पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत होत ते सनी कसबे या गोलंदाजाचं धावफलकवरती वरती कमी धाव संख्या रोखायचं असेल तर लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करणं हे क्रम प्राप्त उमेशिलोट होम रड क्रिकेट संघाला निश्चितच सर कारण यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती यश टिकवण्यासाठी करावी लागेल आता पाहावं लागेल स्ट्रायकिंग एंड अमोल भोसले या ठिकाणी पाहायला मिळतोय एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते एक धाव रोखली जाते आपल्या संघासाठी निर्धाव चेंडूची गणना केली जाते दोन चेंडूंचा खेळ समाप्त नाममात्र मात्र चार धावा धाव फलकावरती पहिलं पहिलं जोखीमग्रस्त षटक हाताळलं जातंय ते उमेश इलेव्हन क्रिकेट करना सनी कसबे नावाचं गोलंदाज दोन आघाडीचे सलामीवीर अमर भोसले स्ट्राईक दिशेने एका नेत्रदीपक चौकाराने आपलं खातं उघडतोय नॉन स्ट्राईक वरती आपाकाशीत हा फलंदाज पाहायला मिळतोय इथून संधी नसेल पराभूत संघाला जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेच्या उपांत्य फेरी प्र उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल राईट विकेट दुर्वर्ण कॉमेंटरी बॉक्सच्या एंड कडना यावेळी स्लॉक सीपचा फटका चेंडूला फिर दिला जात आहे डीप मिड विकेट सी चा बाहेर चार धावांसाठी एक सुरेख फटका अमोल भोसले याच्या बॅट पाहायला मिळतो निश्चितच ज्या सुरुवातीची आवश्यकता होती अशी सुरुवात आपल्या संघासाठी करून देतोय अमोल भोसले हा फलंदाज दोन चौकार खणखणीत चौकार पाहायला मिळतात एकोणपन्नास धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती बिनबात आठ अशी धावसंख्या अतिशय सुरेख सुरुवात या स्पर्धेचं या सामन्याचं महत्व ओळखून एक महत्वाची जबाबदारीची खेळी करताना पाहायला मिळतोय अमोल भोसले गुलदेव मार्कवर सनी कसबे आता मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय कवरचा क्षेत्ररक्षक त्याने चेंडू पर्यंत येतोय चेंडूची परती करतोय हो ना हो ना म्हणत त्याने दोन धावा सहज पूर्ण करतायत थोडीशी क्षेत्ररक्षकडून झालेली दिरंगाई आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते दहा अशा धावसंख्येवरती नाना संदेश पार्टीच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्ट होताना दिसत आहे सामना खूप महत्वाचा असेल जो संघ विजयी ठरेल आव्हान मात्र हेच जिवंत राहील मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतना गाशा गोंडाळावं लागेल दोन्ही संघांसाठी डुअर डाईचा सा सामना असेल करो या मरो नाही तो बोर या विस्तर मानकर वापस लोटो असा हा सामना पाहायला मिळतोय सर्व मायबाप क्रीडर्सिक सीमा रशिया उत्कंठा श्रीगेला पोहोचत की सेमी मध्ये कुठचा संघ प्रवेश करतोय सुरेख कम दिसतोय सुरेख वरती म्हणावी लागेल ती गोलंदाज सनी कसवे याच्या गोलंदाजीवरती सांगित धाव संख्या दुहेरी अंकात दहा धावा बिनबाद वरती एक आश्वासक सुरुवात फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल तो वैभववाडी क्रिकेट संघाचा बोर्डिंगच्या या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सनी कसबे नावाचा गोलंदाज म्हणजे पहिल्या वेळेला पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा मारा पाहणं होणं गरजेचं पाहावं लागेल पहिल्या षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखलं जात आहे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न थोडस परंतु माघारी पाठवतोय काशी चांगला निर्णय म्हणावा लागेल एक चेंडू मात्र निर्धाव काढला जातो पहिल्या वेळेला षटकाची समाप्ती होते बीन बाद दहा धावा एकोणपन्नास धावांचा पाठलाग करत असताना प्रारंभीच्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त समाप्त होताना दिसतोय अर्थात जोखीमग्रस्त षटक पाच षटकं एकोणपन्नास धावांचा पाठलाग असेल रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला विपक्ष उमेश इलेवन उमरट या दोन संघ दरम्यान पटलावर राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल ती प्रतिस्पर्धी संघांना आव्हान सहज सोपं नसेल प्रयत्नांची पराकष्टा करावी लागेल घाम गळावा लागेल वर्तमान काळामध्ये प्रचंड डोंगर हे पार करावे लागतील उमेश इलेव्हन हुमरट क्रिकेट संघाला या स्पर्धेमध्ये सेमी मध्ये प्रवेश करण्यासाठी कारण धाव फलकावरती कमी धाव संख्या अवघ्या अठ्ठेचाळीस धावा एकोणपन्नास धावांचा पाठलाग गोलंदाजी मध्ये बदल होताना दिसतोय आणि गोलंदाजीवरती या मोसमात बहरात असलेला गोलंदाज रोहन खरात वर्ष सतरा हा खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय रामेश्वर प्रतिष्ठ रामेश्वर प्रतिष्ठान बिडबाऊच्या स्पर्धेत मॅन ऑफ द बेस्ट बॉलर असा दुहेरी मुकुट प्रदान केला गेला होता आणि या सामन्यामध्ये कम बॅक करून द्यावं लागेल उमेश इलेव्हन उमरट क्रिकेट संघाला या गोलंदाजावरती भवितव्य अवलंबून असेल उमेश इलेव्हन उमरट क्रिकेट संघाचं निश्चितच या गोलंदाजानं या स्पर्धेत देखील या अगोदरच्या सामन्यात सामना वेळेचा बहुमान मिळवला अतिशय सुरे एक चेंडू फलंदाजाला न समजणारा चेंडू या ठिकाणी धावचेची नामी संधी आणि मोठा मासा गळाला लागतोय अमोल भोसले या ठिकाणी निश्चितच तंबूच्या आसेला येताना दिसतोय काय वाटतं प्रदीप सर नाईक जो फलंदाज ज्याने या इनिंगची सुरुवात एका खनखनीत चौकाराने केली होती आत्मविश्वास धुनावला गेला होता अमर भोसलेचा मात्र अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न क्रिकेटमधील आत्महत्या म्हणावी लागेल आणि खूप मोठा आदरा बसतोय रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला निराश हताश मनाने माघारी परतावं लागतंय ते तंबूच्या आसऱ्याला सलामीवीर आघाडीचा फलंदाज अमर भोसलेला सांघिक धाव संख्या दहा धावा एका गड्याच्या मोबदल्यात गडी कसाही बाद हो मात्र उत्साहाचं वातावरण उमेश शिलवन हुमरट क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय कारण गोलंदाजीवरती रोहन खरात हा गोलंदाज्यावेळी रोहन खरात गोलंदाजी वरती येतोय गडी बाद होताना दिसतोय तो, तो गडी धावचीच्या स्वरूपात जरी बाद झाला तरी नक्कीच विल पॉवर आत्मसात करण्याचा प्रयत्न असेल तो उमेश इलेव्हन उमरट क्रिकेट संघचा नवीन फलंदाज नंबर तीन वरती डाऊन या पोझिशनवर अक्षय राठोड या फलंदाजाची वर्णी लागते एका बाजूला आपाकाशीत ज्याने या अगोदरच्या सामन्यात बहारदार फलंदाजी केली होती मात्र या सामन्यामध्ये आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल रणझुंजार वैभव ओडी क्रिकेट संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रारंभीची जोडी मोठी भागीदारी रचण्याची अपेक्षा होती पहिल्या षटकात दहा धावांची भागीदारी परंतु रोहन खरात नावाचा गोलंदाज उभा ठाकतोय पहिली जोडी या ठिकाणी फोडतोय मात्र रिव्हर्स स्लिपचा फटका अटेंड करतोय परिवर्तन करणारा चेंडू त्यावरती फलंदाज चकतोय यष्टीरक्षक देखील चकतोय आणि फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक जाऊन त्यावरती चेंडू ताबा मिळवतोय तोपर्यंत बाईसच्या रूपानं एकेरी धावेची नोंद या स्कोअरबुकमध्ये होते या एकेरी धावेनं बऱ्याच वेळानंतर धावसंख्या अकरा या धावसंख्येवरती पोहोचते प्रदीप सर रोहन खरात या चेंडूवरती थोडासा मोहात टाकलं होतं फलंदाजाला की चेंडू वाटत होता मोठा फटका टोलवे तो चेंडू यावी चकवा देताना दिसतोय यावी फटका मिस टाइम होतोय संदेश झेलकडे आपल्याला पाहायला मिळतोय मात्र सुरेख एफर्ट होते सुरेख प्रयत्न होता मात्र तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील धाव फलकवरती अवघ्या अठ्ठेचाळीस धावा अठ्ठेचाळीस धावांचा बचाव करायचा असेल तर हे झेल पकडावे लागतील उमेश इलेवन उमरट क्रिकेट संघाला निश्चितच मैदानात आलेलं हे धावांचं संकट पार करताना संकट टाळण्यास माणसाची हाती नसतं परंतु संकटावर सामना करणं हे प्रत्येकाच्या हाती असतं या संकटावर सामना करावा लागेल कव्हर ट्रॅव्हलमध्ये फटका आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार चार धावा या ठिकाणी खेळाडूला थोडीशी दुखापत होताना दिसतय एक थोडस क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय याची देही याची डोळा दोन्ही संघांची उत्सुकता शिगेला पोचताना दिसत आहे सामना कोण जिंकेल आतापर्यंत दोन संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतायत पहिल्या शुभारंभाच्या दिवशी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ कालच्या रात्रीमध्ये ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ आणि आजच्या रात्री आजच्या रजनीमध्ये कुठचा संघ या दोन संघ दरम्यान या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक दोन हजार तेवीस विशाल रावले यांची कमेंट येत आहे सुंदर समालोचन खूप खूप सुंदर आयोजन बंटी केरकर यांच्यासाठी पण कमेंट येत आहे की बंटी केरकर यांनी अंपायरिंग करावं आपलं खूप खूप मनापासून आम्ही धन्यवाद आभार आपण व्यक्त करतो आहे कारण एवढ्या रात्रीही या स्पर्धेसाठी आपण जोडले जात आहेत क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट आपल्याला स्वस्त बसू देत नाहीत प्रथम फलंदाजी केली होती ती उमेश इलेवन हुमरट क्रिकेट संघाने अठ्ठेचाळीस धावा जमवल्या एकोणपन्नास धावांची आवश्यकता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ती रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला एका गडाच्या मोबरल्या सांगेक धावसंख्या धावफलकावर सोळा धावा ते दाव पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होताना दिसतोय कर्णधारानं रोहन खरात, खरात याच्यावरती जी जबाबदारी दिली जो विश्वास ठेवलाय तो आतापर्यंत सार्थकी ठरवतोय समोरच्यानं आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणं हीच आपली जबाबदारी आहे या मनो गोलंदाजीची सूत्र हाताळतोय आता मात्र प्रत्येक चेंडू मागे समोरील फलंदाजाला चकवण्यात यश संपादन यष्टीरक्षण जर चांगलं होईल तर निश्चितच चेंडू निर्धाव घालला असता परंतु यष्टीरक्षकाकडून देखील मैदानात झालेली चूक ही चूक समोरील स्पर्धिस्पर्धी संघाला एक धाव बहाल करते ती बाईसच्या रूपानं खूप सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल फिरकीचा अंदाज मनाशी बाळगणं बांधणं थोडंसं कठीण होतंय आहे ते फलंदाजांना बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव धाव फलक वरती यावेळी ऑफ पद्धतीचा चेंडू बॅकफूट वरती जातोय चेंडूला केलं केला आहे शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव घेण्याची सुसंधी मिळत आहे दोन षटक बारा चेंडूंचा खेळ समाप्त अठरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग पाहायला मिळतोय एकोणपन्नास या धाव संख्येचा उर्वरित तीन षटकं अठरा चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या अठरा चेंडूंवरती एक तीस धावांची आवश्यकता स्पर्धे दरम्यान आणखी एक कमेंट येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक सन दोन हजार माल दोन हजार तेवीस मालवण ही ही करंडक ट्रॉफी कोण जिंकेल ह्या प्रश्नाचं उत्तर तर रविवारच मिळेल पण कोर्टातील कोर्टातील जो चषक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना जिंकेल ही देखील कमेंट येते या ठिकाणी धन्यवाद निश्चितच आपले रसिक किती मनपूर्वक या ठिकाणी आपले विचार नोंदवत आहेत आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश देणारे हे कमेंट या ठिकाणी आम्हाला देखील पाहायला मिळत आहेत पंचनचा इशारा येतोय बॅट्समन चॉईस पॉवर षटक गोलंदाजी मध्ये बदल होतोय वैयक्तिक पहिलं सांगे तिसरं षटक हाताळण्यासाठी गौरव सर या गोलंदाजांची वर्णी लागताना दिसतंय त्याच्या साथीला अक्षय राठोड ही जोडी मैदानावरती समीकरण पाहायला मिळत आहे विजयाच येणारे अठरा चेंडू एकतीस धावांची आवश्यकता रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी पंचनच्या डाव्या ऑफ ओव्हर द विकेट हा मारा असेल दोन महत्वपूर्ण सामन्यांमध्ये दोन महत्वपूर्ण संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय डुअर डायचा सामना संधी नसेल पराभूत संघाला वाट पाहावी लागेल पुढच्या वर्षाची चे, भगवा चषक दोन हजार चोवीस कारण जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेत ना गाशा गुंडाळावं लागेल अठरा चेंडू एकतीस धवा पंचांच्या डावासाने राईट ऑफ ओव्हर विकेट यावेळी या डाव्याचा हा वेगवान चेंडू वेगाच्या नादात लेंथ आणि लाईन भरकटताना दिसतोय अतिरिक्त धाव ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल दिसत आहे समीकरण बदललं जात आहे चेंडू धावांची चे आवश्यकता चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पंजाब टू हरियाणा बोनस स्वरूपात धाव ही बहाल होताना दिसत आहे ती रणझुंजार वैभव वैभववाडी क्रिकेट संघाला आवरा वेगाला आणि सावरा स्वतःला या युक्तीप्रमाणे गोलंदाजांना चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं अतिशय सुंदर चेंडू यॉर्क लेंथ वरता चेंडू बॅटची ची घेऊन या ठिकाणी चेंडू थांबतोय परंतु त्याचं रूपांतर एकेरी धावात होतोय एकेरी धावेने धावसंख्यात बदल होतोय धावसंख्या पोहोचते वीस धावा आता मात्र सतरा चेंडू आणि सतरा चेंडूंवरती एकोणतीस धावांची चे आवश्यकता असेल रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी सतरा चेंडू एकोणतीस धावा येणाऱ्या सतरा चेंडूंमध्ये रोहन खरंच षटक असेल मात्र तोपर्यंत गोलंदाज गौरव घुंगरट सर कशा प्रकारे गोलंदाजी करतायत हे पाहणं असुक्याचं राहील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल घाम गळावं लागेल या मैदानावरती उमेश शिलोन होमरट क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी कारण कमी धवसंख्येचा सामना हा आपल्याला पाहायला मिळतोय या सुरेख चेंडू थोडासा आउट पदीचा चेंडू द लाईन खेळण्याचा प्रयत्न अक्षय राठोडचा यावेळी फसला जातोय आणि जसे चेंडू कमी होतील दबाव वाढत जाईल फलंदाजी करणारा संघ रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघावर प्रत्येक धावेसाठी झुंजावं लागतं या मैदानामध्ये त्याच्या समोर गोलंदाज गौरव घुमरट देखील आपलं क्रिकेट कौशल्य पूर्णपणे पणाला लावतोय कारण या सामन्याचं महत्वच आहे अतिशय सुरे एक चेंडू त्रिफाची होतोय म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता होती समोरील फलंदाज आक्रमक पवित्रा धारण करत होता परंतु त्याची आक्रमकता जागृत होण्या अगोदर त्याला तंबूचा रास्ता दाखवण्यात यश संपादन झालं ते गौरव घुमरट या गोलंदाजाला दोन चेंडू निर्धाव गणले गेल्यानंतर दबाव वाढला होता फलंदाज अक्षय राठोड वरती आणि त्या दबावाला बळी पडताना दिसतोय तो अक्षय राठोड नावाचा फलंदाज दोन गड्यांच्या मोबदल्यात वीज दबा धाव वरती समीकरण बदललं जात आहे येणारे नवीन फलंदाज अनिकेत माने यावेळी मैदानावरती पावले टाकताना दिसतोय तो रण झंजार क्रिकेट संघासाठी के पी एल कोल्हापूर प्रीमियर लीग या मोसमातील मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्याला गौरवण्यात आलं होतं तो अनिकेत माने यावी रणझुंजार वैभवडी क्रिकेट संघासाठी संकटमोचक फलंदाजी करेल का एका मॅरेथॉन खेळीची आवश्यकता असेल रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी मात्र उमेश इलेव्हन होमरट क्रिकेट संघाचा विचार केला तर एक दर्जेदार तिकट मारा करावा लागेल गोलंदाजांना आणि गोलंदाजीच्या जोरावरती सेमीफायनलच तिकीट कन्फर्म करावं लागेल उमेश इलेव्हन होमरट क्रिकेट संघाला गौरव घुंगरट सर दुर्वरणा पंचांच्या डाव्यासाईने राईट ऑफ ओव्हर द विकेट या विसरून एक चें उजवे खाली राहतोय ज्या चेंडूला डिलिव्हरी म्हटलं तर वावग ठरणार नाही उत्तर न ना होता या समीकरण बदललं जात आहे येणारे चौदा चेंडू आणि चौदा चेंडूंवरती बनवाव्या लागतील एकोणतीस धावा वैभव वैभववाडी क्रिकेट संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात कोल्हापूरवरून कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी दिल्या जात आहेत कोल्हापूर वरून देखील प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत आमच्या सोबत या मैदानात निश्चितच सुरेख गोलंदाजी होत होती परंतु हा चेंडू मात्र अवांतर ठरला जातोय दोन्ही हात वही समांतर करण्यास भाग पाडणारा चेंडू वाईटची खूण दर्शवली जाते पंच उमेश मांजरेकर सर यांच्याकडून एका अवांतर धाव्याने धावफलक पुढे वधारतोय नक योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असलं की हजारो तलवारींचं युद्ध एका वाहक नखांवरती जिंकता येतं बघावं लागेल या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल ती उमेश इलेव्हन रड क्रिकेट संघकडं मैदानात अडचणी निर्माण होत आहेत आणि अडचणी पाहायचं या अडचणींवर कोणत्या प्रकारे मात केली जाते मिड विकेटच्या दिशेने मोठा प्रहार पाहावं लागेल क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतोय काय सुंदर क्षेत्र रक्षण होत आहे पहावं लागेल पंचांना डोकेदुखी असणारं असणार हे क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि तिसऱ्या अंपायराची मदत घेतली जाते ती या क्षेत्ररक्षणासाठी निश्चितच कौतुकास्पद क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ना तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आजच्या रात्रीतील कॅच ऑफ द नाईट म्हटलं तर वावग ठरणार नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जसं शत्ररक्षण व्हावं त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळत आहे सुरेख सुंदर झेल म्हणावं लागेल एकदा जोरदार टाया त्या शत्ररक्षकासाठी अप्रतिम वाखान्याजोग शत्ररक्षण आणि नक्कीच टाळ्यांची दहा दिली जात आहे अनिकेत मानेला माघारी परतावं लागत आहे तिसरा हादरा बसतोय रण झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला या स्पर्धेसाठी रत्नागिरीवर सोनम चव्हाण आणि कोचरा गावचे सुपुत्र ज्याला कॉइन बॉक्स अचुकतेच माहेर घर म्हणून ओळखलं जात आहे टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव गिरीश कोचरेकर यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत आता जो झेल पकडला त्या झेलसाठी जिल्हा परिषद सदस्य सन्मान श्री हरी खोबरेकर साहेबांकडनं एक हजार रुपयांचं पारितोषिक त्या शत्रक्षकाला पुरस्कृत होताना दिसत आहे शतरक्षक अमित तांबे त्याचं आपल्याला नाव पाहायला मिळत आहे अतिशय सुरेख वाखान्या जो शतरक्षण म्हणावं लागेल एक हजार रुपयांचा मानकरी ठरतोय अमित तांबे नावाचा शतरक्षक नवीन फलंदाज अरफान यावेळी पावलं टाकतोय समीकरण बदललं जात आहे रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघासाठी जी सुरुवात अमर भोसलेने करून दिली होती रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला मात्र अमर भोसले एक अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि त्यानंतर मात्र रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघ एका केविलवाणी परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय टोपवेला बोर्डिंग मैदानावरती यावेळी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत पाच चेंडू हे निर्धाव करले जात आहेत एक अप्रतिम किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल तिखट मारा वेगाने प्रभावित केलंय ते प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना उत्तर नव्हतं या मैदानावरती रण वैभव वैभववाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडे एकवीस धावा तीन गडींच्या मोबदल्यात तीन षटकं अठरा चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय उर्वरित दोन षटक बारा चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या बारा चेंडूंवरती आवश्यकता असेल ती अठ्ठावीस धावांची प्रति षटकांमध्ये चौदा धावांची सरासरी राखावी लागेल रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी प्रवास हा प्रवास मात्र कठीण दिसतोय सहज सोपा करायचा असेल तर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या तंत्राचा अवलंब करावं निश्चितच प्रदीप सर खराब चेंडूचा सामोपचार चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळावा लागेल आणि हे आव्हान घेऊन मैदानाच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर रोहन खरात पाहायला मिळतोय वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक आणि सांघिक कोठ्यातील महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय रोहन करात कमी वयात मोठी जबाबदारी आता मात्र ऑफ पाहायला मिळतो एक देखना फटका चेंडू जातोय सीमा पार चार धावांसाठी अतिशय सुंदर फटका मनवला लागेल या चेंडू वरती थोडासा निराश होतोय संदेश पार्टे अपेक्षा नव्हती रोहन खरात एक्स्ट्रा कवर वरती चेंडू खेळला जातोय आणि आपा काशीत आपले इरादे स्पष्ट करतोय विजय आणि पराभव मध्ये कोण असेल रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाचा आपा काशीत विजयाचं समीकरण बदललं जात आहे येणारे अकरा चेंडू आणि अकरा चेंडूंवरती चोवीस धावांची आवश्यकता रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला या ठिकाणी स्पर्धेदरम्यान समालोचक बादल चौधरी सर यांच्यासाठी काही कमेंट येत आहेत विशाल रावले यांच्याकडून की समालोचन करण्याची विनंती करतायत परंतु मी सांगू इच्छितोय बादल सर समालोचन कक्षातून रजा घेऊन या या स्पर्धेतून घरी पोचले असतील आणि कदाचित आता शांत निद्रा देखील घेतली असेल त्यांनी सलग दोन चेंडूवरती दोन चवकार ठोकताना दिसतोय आपकाशीत इरादे स्पष्ट करतोय समीकरण बदललं जातोय रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघासाठी येणाऱ्या दहा चेंडू आणि दहा चेंडूंवरती वीस धावांची आवश्यकता आक्रमण होत आहे हल्ला चढवला जातोय रोहन खरार वरती आणि बघावं लागेल चौकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का अपकाशीत या चेंडूवरती चकवलं जात आहे सुरेख कम बॅक सुरेख परती मनावी लागेल दोन चेंडूंवरती ठरला मात्र तिसऱ्या चेंडूवरती परती करताना दिसतोय रोहन खरात नावाचा गोलंदाज निश्चितच करो या मरो अशा परिस्थितीत हा सामना आता मात्र निश्चितच संधी आहे झेल घेण्याची आणि हा साधा सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय निश्चितच मिळालेली संधी आणि ही संधी या मैदानात दवडली जाते पाहावं लागेल हे किती महागात पडू शकेल ना नाईक एक साधा सोपा लिला झेल होता आणि त्या मनाने मराठीतील म्हणीची आठवण होत आहे दैव नाही लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या काठी नशिबात नसेल तर चालून आलेली संधी दूर निघून जात आहे संदेश पार्टेकडन पाहायला मिळालं यावेळी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल लेंथ आणि लाईन वरती सुरेख आपली लेंथ आणि लाईन चोख ठेवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थोडस मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवताना दिसतोय रोहन करात म्हणजे स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय अरफान या नावाचा फलंदाज पाच चेंडूंचा खेस समाप्त आता मात्र उर्वरित सात चेंडू धाव संख्या तीस धावा म्हणजे एकोणीस धावांची ही आवश्यकता यावेळी सुरेख सुंदर गोलंदाजी एकदा जोरदार टाळ्या रोहन खरातच्या पाहायला मिळाली पहिले दोन चेंडू आपा काशीच्या नावावरती पाहायला मिळाले मात्र त्यानंतरचे चार चेंडू हे मात्र आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करतोय रोहन खरात मी एवढ्या दूरवरना का खेळण्यासाठी आलोय त्याची प्रचिती या मैदानावरती दाखवताना दिसतोय रोहन खरात नावाचा गोलंदाज समीकरण बदललं जात आहे येणारे सहा चेंडू आणि सहा चेंडूंवरती एकोणीस धावांची आवश्यकता क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी निश्चितच सर मी सांगू पहिल्या दिवशी अंगत पाटील हा गोलंदाज दुसऱ्या दिवशी समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाज आणि आजच्या तिसऱ्या दिवशी रोहन खरात हा गोलंदाज प्रभावी ठरला निश्चित ही स्पर्धा गोलंदाजाने प्रभावशील ठरवली पाहावं लागेल उद्याच्या दिवशी फलंदाज यशस्वी होतात की गोलंदाज यशस्वी होतील तीन दिवस तीन गोलंदाज सहा चेंडू आणि विजयासाठी एकोणीस धावा हे उद्दिष्ट जे लोक संकटात उडी घेतात विजयश्री त्यांनाच हार घालत असते यावेळी बघावं लागेल संकटात कुठचा संघ उडी घेतोय आणि या स्पर्धेची सेमी फायनल गाठतोय महत्वपूर्ण षटक आणि महत्वपूर्ण षटकावरती उमेश इलेव्हन हुमरड क्रिकेट संघाकडनं शिक्का मोर्तब केलं जाते विश्वास दाखवला जातोय आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल पांड्या मॅन फ्रॉम गुजरात ही गुजरात एक्सप्रेस या मैदानावरती सुसाट धावेल का की या एक्सप्रेसला रोखलं जाईल रण झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाकडून सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून या स्पर्धेची सेमीफायनल सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल रणजुंजार वैभववाडी क्रिकेट संघ ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही या मैदानात पाहावं लागेल आत्मविश्वासानं फलंदाजी करावी लागेल त्याचप्रमाणे आव्हान रोखण्यासाठी त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी देखील करावी लागेल गोलंदाजी ठरतोय कि फलंदाजी यशस्वी ठरतोय सहा चेंडू एकोणीस धावा सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सहा चेंडू एकोणीस धावा आपल्या दिशेने दिसतोय सर्व प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचताना दिसत आहे सामना कोण जिंकतोय उमरट किर वैभववाडी पहिला चेंडू बॅकफुटवरती वरती जातोय मिड ऑफला संदेश वाटतोय सुरेक्षरक्षण चेंडू वरती ताबा मिळवतोय आणि फेकी करतोय नॉर्थ स्ट्रायकिंग वरती वापस यावं लागेल तिसरा चौथा हादरा बसतोय रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला आपा कॅशीत बॅक टू द पॅवलियन निश्चितच या ठिकाणी आणखी एक धक्का बसतोय समालोचनासाठी कमेंट येते हर्षद हर्षरद बांदेकर यांनी देखील कमेंट केली आहे समालोचनासाठी सुंदर समालोचन धन्यवाद हर्षद आठ ठिकाणी आता मात्र कठीण काळ पाहायला मिळतोय कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेले नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही पाहावं लागेल अजूनही आता मात्र गोलंदाज यशस्वी ठरतोय फलंदाजी करणारा संघ कुठेतरी पिछाडीवर वाटतोय परंतु अजूनही निर्णायक चेंडू पाच शिल्लक आहेत नाना काळ्या कुठं अंधारातच तारे लुकलुकत असतात तो तारा कुठच्या संघाचा लुकलुकणार हे पाहावं लागेल समीकरण बदललं जात आहे येणारे पाच चेंडू असतील आणि विजयासाठी पाच चेंडू अठरा धावांची आवश्यकता रणझुंजार वैभव वैभववाडी क्रिकेट संघाला महत्वपूर्ण षटक हाताळतोय उमेश इलेवन होमरड क्रिकेट संघाकडनं हर्षल पांड्या मॅन फ्रॉम गुजरात खूप दूरवर हा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतोय आज प्रतिनिधित्व करतोय उमेश क्रिकेट संघाचं एका बाजूला रत्नागिरी आणि कराड असा दुहेरी मिलाप साधत रणझुंजर वैभववाडी एक तगडा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय सन्मान संजय चव्हाण यांच्या मालकीचा संघ स्वतःला कधी कमी समजू नका विश्वास ठेवा तुम्ही अशी ताकद आहात जी जग बदलून दाखवू शकता फक्त गरज आहे ती स्वतःला समजण्याची या ठिकाणी बराच काळ हवेत असणारा चेंडू चेंडू पर्यंतही गोलंदाज त्याने पोहोचतोय परंतु झेल टिपू शकला नाही त्याचं रूपांतर एका धावेत होत आहे दोन चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय धावसंख्या पोहोचते ती बत्तीस या धावसंख्येवरती आता मात्र सतरा धावांची आवश्यकता असेल रणझुंजार वैभवडी क्रिकेट संघाला एका मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता गिअर बदलावं लागेल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स अर्थशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जात मोर रिक्स मोर प्रॉफिट त्या तंत्राचा अवलंब करावा लागेल यावेळी उजव्या शिवरचा चेंडू वयसा घेतोय पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा एक स्वेर मारा पाहायला मिळतोय फलंदाज बाद होतोय स्ट्राईक यांच्या दिशेने हिट विकेट, विकेट। म्हणजे पाचवा हादरा बसतोय रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला फलंदाज हिट विकेट, विकेट इथं बाद होताना दिसतोय पाच गड्यांच्या मोबदल्यात बत्तीस धावा सुरुवातीला वाटत होतं की या धावांचा पाठलाग हा सहज सोपा होईल मात्र पहिल्या दोन रजनीमध्ये आपण पाहिलं शेवटच्या सामन्यामध्ये ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली धावांचा पाठलाग सहज सोपा झाला नाही याही सामन्यामध्ये चित्र तेच पाहायला मिळालं मात्र रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला प्रयत्नांची पराकष्ठ करावी लागेल क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला तमाम क्रीडारसिकांना चिकटून ठेवणारा हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय अजूनही क्रीडारसिक आपल्या जागेवर हालत नाहीत या सामन्याचं चित्र कधीही बदलू शकतं हा सामन्याचा निर्णय लावणारा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय हर्षल पांड्या हा चेंडू सामन्याचा निर्णय लावू शकतो पाहावं लागेल स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहे गौरव नावाचा पाहायचा आहे गौरव नावाप्रमाणे गौरव आपला करून घेतोय का सुंदर चेंडू या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज जणू इथं बाद पाहायला मिळत आहे मिळतेय रणझुंजर वैभववाडी क्रिकेट संघाकडनं आणि यावेळी आता मात्र मैदानात पावलं पडतायत रणझुंजर वैभववाडी संघाचा हुकमी एक्का अर्थात ज्याला ट्रम्प कार्ड म्हटलं तर वावगं ठरणं नाही रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या मैदानावरती षटकरांची आतषबाजी केली होती बबलू चव्हाण यावी मैदानाच्या दिशेने धाव संख्या पोहोचतेस धावा ना ना तीन चेंडू सोळा धावांची चे आवश्यकता असेल रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला हर्षल पांड्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय अतिशय दर्जेदार आतापर्यंत गोलंदाजी म्हणावी लागेल निर्णायक तीन चेंडू सोळा धावांची चे आवश्यकता असेल रणझुंजार झुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी यावेळी बॅट कडा घेतोय चेंडू जातोय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने एकेरी धाव निघतोय आणि चित्र स्पष्ट होताना दिसतय आता मात्र दोन चेंडू पंधरा धावांची चे आवश्यकता असेल गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू फेकला नाही तर या दोन चेंडूंवरती उमेश शिलवन होमरड क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो मात्र रणझुंजार झुंजार वैभववाडी संघाला एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये वाचवू शकतो आणि चमत्कार हे नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने घडत असतात निश्चितच परंतु आता मात्र मैदानात चित्र स्पष्ट होत आहे उमेश इलेवन हुमरट संघाच्या बाजूनं आता मात्र सुरे एक चेंडू या ठिकाणी लेग कटर बदल चेंडू फलंदाजांपासून दूर थेट यष्टच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय निर्धाव चेंडूची गणना केली जाते ज्या चेंडूचा मारा अपेक्षित होता अशी गोलंदाजी गौरव हर्षल पा... पांडे यांच्याकडनं पाहायला मिळाली निश्चितच या प्रत्येक दिवशी प्रत्येक गोलंदाजा या ठिकाणी प्रभावित ठरलेत फलंदाजांना रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हा निर्णायक चेंडू असेल आता मात्र ठिकाणी एक चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे आणि हा सामना उमेश इलेवन संघ विजयी होतोय आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवतोय अभिनंदन उमेश इलेव्हन उमरट संघ आणि या स्पर्धेत एक दर्जेदार संघ रणझुंजार वैभववाडी संघ आपण या स्पर्धेत सहभागी झालात आपलं क्रिकेट कौशल्य या मालवणच्या टोपेवाला स्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती आपण आजमावलात सर्व क्रीडास्तिकांचं आपण मनोरंजन केलात त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार मानतोय आणि या ठिकाणी आजच्या दिवसासाठी आपली रजा घेतोय धन्यवाद नाना नाईक यास